सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पॅनल मधील उमेदवारांची यादी फायनल करण्यासाठी बैठका सुरू। सोमवारी उमेदवाराच्या नावे फायनल, पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांची माहिती। सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या उमेदवारांचा अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली। 18 जागांसाठी मिरज कवठे भंकाळ जत मधील 510 इच्छुक उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत। त्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेले यापूर्वीचे 9 माजी संचालक या निवडणुकीत अपात्र ठरले आहेत। उमेदवारी अर्ज माघार घेण्याची दिनांक 22 एप्रिल पर्यंत मुदत असल्याने आता भाजप पक्षाकडून पॅनलमधील उमेदवार फायनल करण्यासाठी बैठका सुरू झाल्या आहेत। भाजप यावेळी स्वबळावर ही निवडणूक लढणार असल्याने सोमवारी भाजप पॅनल फायनल होणार असल्याची माहिती पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांनी दिली आहे। निवडणूक हे मार्केट कमिटीची ज्या 7 निवडणुका मार्केट कमिटी आहे त्यामध्ये सगळ्यात मोठी सांगली मार्केट कमिटी आहे। त्यामध्ये मिरज आहे, कवठे मंगळ आहे, जत आहे किंवा बाकीच्या तालुक्याच्या ज्या मार्केट कमिटी आहे ह्या सगळ्या भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढणार आहे। त्यामुळे आमचे सगळे फॉर्म भरून तयार आहे। सगळे काल आमचे परवाची आमची काल झाली मीटिंग, काल आमची मीटिंग झाली, शनिवारी मीटिंग होणार आहे, आम्ही सोमवारी कॅन्डिडेट फाईल करणार आहे, त्या पद्धतीनं आम्ही स्वबळावर लढणार। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।